नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 सप्टेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यातील 2024 शिखर परिषदेला कोणी संबोधित केलेलं आहे? युनायटेड नेशन्स समिट ऑफ द फ्युचर 2024. तर योग्य उत्तर आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी दिलेलं आहे, पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि थीम काय होती यावेळच्या शिखर परिषदेची? तर लिहून घ्या, मल्टीलॅटरल सोल्युशन्स फॉर अ बेटर टुमॉरो, अशा प्रकारची थीम होती 2024 या ठिकाणी समिट ऑफ द फ्युचरसाठी. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? क्वाडचं जे काही समिट आहे 2025, त्याचं आयोजन कोणता देश करणार आहे? याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत आहे. 2024 कोठे होत आहे आणि 2025 कोठे होत आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश. तर भारतामध्ये 2025 या ठिकाणी क्वाडचं समिट होणार आहे आणि 2024 कोठे होणार आहे? तर ते होणार आहे अमेरिकामध्ये. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. तरी सुद्धा आपण काय करूया, लेटेस्ट जे काही या ठिकाणी समिट झालेले आहेत ज्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत त्याच्यावरती एकदा आपण या ठिकाणी नजर टाकूया. लिहून घ्या, 18व्या क्रमांकाचं G20 जे काही परिषद झालं होतं ते 2023 झालं होतं भारतामध्ये. 15व्या क्रमांकाचं ब्रिक्सचं समिट 2023 झालं दक्षिण आफ्रिकामध्ये. 49व्या क्रमांकाचं G7 समिट झालं 2023 जपानमध्ये. 23व्या क्रमांकाचं SCOचं समिट झालं 2023 भारतामध्ये. 42व्या क्रमांकाचं एशियनची परिषद झाली 2023 इंडोनेशियामध्ये. 18व्या क्रमांकाची पूर्व आशिया शिखर परिषद झाली जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. AI सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद झाली इंग्लंडमध्ये. इंडस एक्स समिट 2024 ऑर्गनाईज करण्यात आलं कॅलिफोर्नियामध्ये. क्वाड लीडर्स समिट 2024 होणार आहे अमेरिकामध्ये. क्वाड समिट 2025 होणार आहे भारतामध्ये. आणि आयफा पुरस्कार 2025 होणार आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने भारतातील सर्वात नवीन विमान कंपनीला मान्यता दिलेली आहे. तर ही जी काही लेटेस्ट एरोप्लेन कंपनी आहे तिचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शंख एअरलाइन्स म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर, 2-3 पॉईंट लिहून घ्या. UP मधील पहिली नियोजित विमानसेवा लवकरच शंख एअरलाइन्स या नावाने या ठिकाणी सुरू होणार आहे. शंख एअर नोएडा लखनौ येथील हबच्या बाहेर काम करणार आहे. ऑपरेशनसाठी ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण बोलतो NOC बरोबर, त्याचा कालावधी 3 वर्षासाठी असणार आहे. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेतील 60% जास्त वाटा असलेली इंडिगो ही बाजारामध्ये सध्या आघाडीवरती आहे. आणि देशातील दुसरी सर्वात मोठी विमान एअर कंपनी कोणती आहे? तर एअर इंडिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. हँगझोऊ ओपन दुहेरी 2024 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, जीवन नेदुनचेळी. आणि पर्याय क्रमांक बी, विजय सुंदर प्रशांत. या दोघांच्या जोडीने या ठिकाणी हँगझोऊ ओपन दुहेरी 2024 विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला आहे? तर जर्मनीचा पराभव केलेला आहे. आणि प्रश्न का महत्वाचा आहे? तर भारतीय जोडीचे हे पहिले ATP टूर विजेतेपद ठरलेलं आहे, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, तर लगेच झालेल्या ज्या काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी जिंकलं. कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज महिला एकेरीचं विजेतेपद अनुपमा उपाध्याय यांनी जिंकलं. थायलंड ओपन 2024 बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी जिंकलं. शारजा चेस चॅलेंजर 2024 विजेतेपद दिव्या देशमुख यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन पुरुषांचं जिंकलं आहे 2024 कार्लोस अल्काराज यांनी. आणि फ्रेंच ओपन महिलांचं जिंकलं आहे 2024 इगा स्विटेक यांनी.
नॉर्वे बुद्धिबळ 2024 चॅम्पियनशिप जिंकली मॅग्नस कार्लसन यांनी. 45वं बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकलं भारताने, सुवर्णपदक जिंकलं आहे. आणि हँगझो ओपन दुहेरी 2024 या ठिकाणी दुहेरी विजेतेपद जिंकलं आहे जीवन नेदुनचेळी आणि विजय सुंदर प्रशांत या दुहेरी जोडीने. पुढचा प्रश्न, फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक ए केव्हीएस मॅनियन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? केव्हीएस, टीव्हीएस नाही, केव्हीएस मॅनियन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी फेडरल बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लगेच काय करूया, मागील आठवड्यामध्ये नवनवीन झालेले नियुक्त व्यक्ती त्यांच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, SSB सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत अमृत मोहन प्रसाद. भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनले आहेत संतोष कश्यप. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग. हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग. हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल SP धारकर. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तय्यब इकराम. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनले आहेत आलोक रंजन. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे 68व्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत सँग वूक हॅम. आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत कालिकेश सिंग देव. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेला 25 सप्टेंबर 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेला 25 सप्टेंबर 2024 10 वर्ष 1 डिकेड या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या योजना आहेत जसं की पर्याय क्रमांक ए फॉर आयुष्यमान भारत योजना ही लॉन्च करण्यात आली 28 सप्टेंबर 2018. पर्याय क्रमांक बी जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 सुरू करण्यात आली. पर्याय क्रमांक सी डिजिटल इंडिया स्कीम ही सुरू करण्यात आली 1 जुलै 2015. आणि पर्याय क्रमांक डी मेक इन इंडिया ही सुरू करण्यात आली 25 सप्टेंबर 2014 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. भारताला एक प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने मेक इन इंडिया ही जी काही स्कीम होती, योजना होती, ती लॉन्च करण्यात आलेली आहे. केंद्राच्या अन्य काही योजना आहेत ज्या केव्हा लॉन्च करण्यात आल्या याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. जसं की लिहून घ्या, अग्निपथ योजना 14 जून 2022, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2023, PM पोषण शक्ती निर्माण अभियान 2021, स्वामित्व योजना 2020, गरीब कल्याण रोजगार अभियान योजना 2020, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना 2020, PM किसान सन्मान निधी 2019, जल जीवन मिशन 2019, अटल भूजल योजना 2019, आयुष्मान भारत योजना 2018, PM उज्ज्वला योजना 2016, स्टँडअप इंडिया 2026 आणि पंतप्रधान कृषी सिंचाई योजना 2015 हे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे शक्तिशाली शाहेद 136B या ड्रोनचे अनावरण केलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इराण अनव्हील इट्स लेटेस्ट शाहेद 136B कामी काजे ड्रोन. बरोबर, तर याचं या ठिकाणी हे फुल फॉर्म आहे कामी काजे ड्रोन. हे कोणी लॉन्च केलेलं आहे? तर इराण या देशाने. इराण ज्या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मसूद पेजस्कियान, राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन. पुढचा प्रश्न, जागतिक हृदय दिवस वर्ल्ड हर्ट डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ल्ड हर्ट डे म्हणजेच जागतिक हृदय दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचाराल 2024 थीम काय आहे तर लिहून घ्या, 2024 पासून 2026 पर्यंत यूज हर्ट फॉर ॲक्शन या थीमखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आणि कृतीसाठी जागतिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून नेत्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य गांभीर्याने घेण्यासाठी हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया आपण, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया. लिहून घ्या, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून. त्यानंतर 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस,
10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भारताची पहिली एअर ट्रेन केव्हापर्यंत दिल्ली विमानतळावरती सुरू होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, 2027 पर्यंत भारताची पहिली या ठिकाणी एअर ट्रेन फॅसिलिटी दिल्ली एअरपोर्टवरती सुरू होणार आहे. लगेच काय करूया, भारतामध्ये ज्या काही प्रथम घटना घडल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय चंदीगड या ठिकाणी, देशातील पहिले अनाथ वकील बनलेत आपले अश्विन अगवानेजी, पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट चेन्नईमध्ये, आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य नागालँड राज्य, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी पैसे देणारे पहिले राज्य मध्य प्रदेश राज्य, निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणामध्ये, छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट भिलाई स्टील प्लांट, युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र, भारतातील पहिला CO2 to methanol पायलट प्लांट या ठिकाणी प्रस्तावित आहे महाराष्ट्रातील पुण्यामध्ये, आणि दिल्लीच्या IGI म्हणजेच इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन या ठिकाणी फॅसिलिटी मिळणार आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरामध्ये 3 परम रुद्र सुपर कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित केलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताला स्वावलंबी बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. 3 परम रुद्र सुपर कॉम्प्युटरची किंमत सुमारे 130 कोटी रुपये आहे. ते राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत स्वदेशी विकसित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशामध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, थायलंड बिकम्स फर्स्ट साऊथ ईस्ट एशियन कंट्री टू लिगलाइज सेम सेक्स मॅरेज. म्हणजेच काय, समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देणारं या ठिकाणी दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. कोणता? थायलंड देश. पुढचा प्रश्न, विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांना समान वेतन देण्याची घोषणा कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, ICC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ICC फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना झाली 15 जून 1909. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, CEO आहेत जोफ एलारडिस, महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, कुमार तुहीन यांची टिंबटिंब या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक ए, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेदरलँडमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कुमार तुहीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणाची श्रीलंकेचे 9व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? गोटाबाया राजपक्षे, अनुरा कुमारा दिसानायके, DM जयरत्ने की चंद्रिका कुमारतुंगा. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.